किती देऊ, एपीएल देऊ की बीपीएल देऊ? अरे हे काय लावून घेतलं एपीएल आणि बीपीएल, हे काय राशन? पूर्व विदर्भातील झाडीपट्टी कलावंती साकारलेल्या दिव्यांग या चित्रपटाला या 2019 मराठी सिनेसृष्टीचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार समजला जाणाऱ्या दादासाहेब फाळके पुरस्कारासह अन्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. दादा अजून किती दूर आहे मामाचं गाव? हिराज प्रोडक्शन गोंदिया निर्मित दिव्यांग हा चित्रपट झाडीपट्टीतील कलावंतांनी साकारला आहे. या चित्रपटाला दादासाहेब फाळके पुरस्कारासह हैदराबाद येथील NSBC ग्रुप ऑफ इंडिया अकॅडमीचा उत्कृष्ट संगीताचा नॅशनल शॉर्ट फिल्म अवॉर्ड पुरस्कार मिळालाय. देशातील विविध भाषेतील 147 चित्रपट या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील नवे गाव भुजला येथील झाडीपट्टी नाट्य कलावंत रंगकर्मी नट आणि संतोष कुमार वरपल्लीवार यांनी या चित्रपटाला उत्कृष्ट संगीत दिलंय. चित्रपटातील गाणी संतोष कुमार यांनीच गायली. संतोष कुमार यांना मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप 25,000 रुपये प्रमाणपत्र आणि शील्ड असे आहे. दिव्यांग हा मराठी चित्रपट एका अपंग असलेल्या लहान मुलावर आधारित आहे. अपंग असलेल्या लहान मुलाचा सांभाळ त्याचा मोठा भाऊ करतो. अपंगत्वाची जाणीव होऊ न देता त्याचे योग्य पालन पोषण करून त्याला घडवले जाते. अशा पद्धतीचे कथानक या चित्रपटामधून साकारले गेले आहे. नाट्य कलावंत आणि गायक म्हणून संतोष कुमार झाडीपट्टीत प्रसिद्ध आहेत. पेशाने प्राथमिक शिक्षक असलेले संतोष कुमार यांनी नाट्य क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. News15 मराठीसाठी आकाश वालते गोंदिया. दादा अजून किती दूर आहे मामाचं गाव? मानव चैतन्य को हिंसा से शांति की ओर ले जाने के लिए 9 से 15 अगस्त तक चलने वाला है वैश्विक ध्यान उत्सव एकम विश्व शांति उत्सव. विश्व शांति के लिए लाखों लोग एक साथ ध्यान करेंगे. शांतिपूर्ण चैतन्य और विश्व शांति में योगदान करने के लिए 7 दिनों के लिए हमारे साथ ऑनलाइन जुड़ें. अधिक जानकारी के लिए संपर्क करें 9121163894.